आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू. आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन क्लिक करा. आनंदी वास्तू या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलोय मिस्टर वर्ल्ड 2 वेळा झालेल्या आणि मिस्टर इंडियाचा मान किताब 6 वेळा पटकावलेल्या संग्राम चौगुले यांच्या घरी. आपण आता त्यांच्याशी आणि त्यांच्या वास्तूविषयी बातचीत करूयात. मग आपल्याला काय फक्त शांतीच करावी लागेल ना? अगदी बरोबर. शांती आणि या घरातल्या वास्तूच्या बदलानंतर तुम्हाला जे अपेक्षित आहे की त्यांनी तुमच्याकडे लक्ष द्यावं, त्याचबरोबर त्यांनी त्यांचं कसं आहे माहिती का वहिनी, ह्या दोन्ही गोष्टी कशा हो, जर खूप हार्डवर्क केलं, खूप कष्ट केले तरच त्यांना नाव मिळेल, तरच त्यांना धन मिळेल आणि अर्थातच ते धन ते नाव अर्थातच तुमच्याबरोबर जोडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या माणसाबरोबर संसार करताना थोडासा त्याग हा करावा लागणारच आहे. पण तरीसुद्धा हे वैधृती योगाची शांती आणि वास्तूतले हे बदल केले तर तुम्हाला निश्चित चांगला अनुभव येईलच. पण एवढा ते त्याग करतायत संसार, म्हणजे एवढं वेळ न देता ते त्यांच्या शरीर सौष्ठवाकडे वळतायत, पण त्याचं फळ तेवढं मिळत नाहीये. बरोबर. कष्ट जेवढे करतात. बरोबर बरोबर. हे सगळ्याची कारणं आता आपल्याला यापूर्वी माहीत नव्हती पण ती आता कळली. ती त्या शांतीमध्ये लपली आहेत आणि ती वास्तूत लपली. आणि खरंच होतं असं की आमचं दुर्लक्ष होतं घराकडे, म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्समनच होतं असं. बरोबर. कारण कसं आहे की ठराविक पिरियड असतो की त्यावेळेस फॅमिलीला पण टाइम द्यावा लागतो. मला एक सांग ना, मी सांग, तुझं लव्ह मॅरेज आहे का? कुठे जमवलं तू? कॉलेजमध्ये असतो. पण मग तेव्हा लक्ष होतं आणि आता कमी झालं असं काही झालं? त्यावेळी मी सांगत असतो त्यावेळेस बॉडी बिल्डिंग करत नव्हता का तो? तेव्हा पण करत होते पण एवढं ऍक्च्युली कसं होतं की त्यावेळेस त्याला कळलं की आता माझी झाली आहे काय, त्यामुळे आता काही गरज नाहीये लक्ष द्यायची. त्यावेळेस मॅरेज झालेलं नव्हतं, त्यामुळे जेवढा टाइम मिळायचा थोडा मिळायचा टाइम. बरोबर. मॅक्सिमम की ह्या गोष्टीसाठी फक्त बसून राहायचो आम्ही, बोलत बसायचो. आता जबाबदारी वाढली. बरोबर. कारण 2 मुलं आहेत, फॅमिली आहेत, परत बिझनेस पण माझा आहे जिमचं, तर या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष होता मान्य करतो आम्ही. पण कसं आहे की तो पण ट्राय चाललाय की फ्युचरमध्ये पण त्यांच्या जर काहीतरी केलं पाहिजे की आपण. अगदी बरोबर. त्या गोष्टीसाठीच माझं चाललंय की काय करता येईल मला. हो, कष्ट करतात ते आमच्यासाठीच करतात मान्य आहे. हो, पण मला असं वाटतं तेवढं फळ मिळत नाहीये. बरोबर. निश्चित मिळेल. मला असं वाटतं की आपण आपल्या या वास्तू जशा वास्तूची आपण हे परीक्षण केलेलं आहे, आपण पत्रिका पाहिली, त्याच पद्धतीने तुमच्या सगळ्या जिमच्या वास्तू पाहणं पण गरजेचं आहे. आपल्या या जिमच्या वास्तू सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे केल्या तर त्याचा सुद्धा निश्चित तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तर म्हणताय की मी काही त्यांच्या बॉडीकडे बघून प्रेम केलं नाही, त्यांच्या स्वभावावर केलं, पण आता एवढी सुंदर बॉडी झाल्यानंतर खूप मुली जिम मध्ये येतात आणि मग खूप त्यांना बघत असतील तर मग तुम्हाला असं कधी अनसिक्युअर्ड आणि असं भीती वाटत नाही का? ऑलवेज ऑलवेज वाटते. एवढे फॅन्स, बीट बॉईज गर्ल्स सगळीकडेच फॅन्स आहेत. मग जरी आम्ही बाहेर गेलो तरी ऍक्च्युली मला क्लिक करायला सांगतात स्नॅप्स. आम्ही डिनर साठी गेलोय आणि लोक येतात आणि आमचा एक फोटो घेतात की वहिनी, असं भरपूर वेळा होतं. आणि गर्ल फॅन्स तर एंडलेस. बापरे, मग त्याची सतत भीती वाटते. हो हो. पण त्यांच्या पत्रिकेत तसला योग नाही, तुम्ही काळजी करू नका. वास्तूमध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये जर पती पत्नी शयन करत असतील तर त्यांच्या जीवनात दुसरा पुरुष किंवा दुसरी स्त्री येते, पण तुमचं बेडरूम हे परफेक्ट नैऋत्यला आहे त्यामुळे तसं काही होणार नाही. आणि आता सध्या ते मूवीज पण पदार्पण करतायत. पहिला मूवी येतोय दंभ म्हणून मराठी, तर त्याच्यात काय फ्युचर आहे का? निश्चित 100% फ्युचर आहे, कारण त्यांच्या पत्रिकेतल्या शुक्राची स्थिती ही खूप उत्तम आहे. पण पत्रिकेतले जे 2 दोष आहेत, विष्टीकरण आणि वैधृती योग, वैधृती आपण बाजूला ठेवू, पण विष्टीकरणामुळे काही केलं तरी वाटायला विष्ट आहे ती, त्याची शांती केली रे केली
की याही क्षेत्रामध्ये येशील, कारण त्यांच्या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि कलेचा कारक शुक्र आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे आणि शुक्र क्रिएटिव्हिटीचा कारक आहे आणि पत्रिकेमध्ये चंद्र शुक्र एकत्र आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये इथून पुढचा काळ चित्रपट आणि मॉडेलिंग या करिअरच्या दृष्टीने अत्यंत उत्तम होणार आहे आणि म्हणून आपल्याला आपली वास्तू आणि आपली पत्रिका दोन्ही बॅलन्स करून घ्यायला. तुला वेगळं विचारायचंय, बॉडी बिल्डिंग मध्ये असताना आता असं तर इन्सिक्युरिटी होते, हो तर पुढे तरी मी आता मूवी मध्ये आता तर जास्त होणार, फॅन्स डबल वाढणार त्याच्यामध्ये की आता काय होणार माझं. मला वाटतं की हा सगळा भाग पत्रिकेमध्ये असतो. तुमच्या जीवनामध्ये दोन लग्न होणार का किंवा तुमच्या जीवनामध्ये काही वादळं जी उठतात त्याला कारणीभूत वास्तू देखील असते, पण जर तुम्ही या वास्तूचा आणि यांच्या पत्रिकेचा विचार केला तर तुम्ही अगदी मनोमन एकदम चिंता सोडून द्या, हा माणूस शेवटपर्यंत तुमचाच राहील. सात जन्म, सात जन्म का असं तर नाही ना म्हणणार की देवा सात जन्म मला ही पत्नी मिळू दे आणि हा जन्म माझा शेवटचा कर रे बाबा. तिच्यावरती पुढच्या लक्षात आलं तुझ्या.